गेल्या 30 ते 35 वर्षापासून क्रांतीनगर परिसरामध्ये काही नागरिकांचं वास्तव्य आहे. मात्र या नागरिकांना कोणत्याही प्रकारची नोटीस ठाणे महानगरपालिकेने न देता 8 ऑगस्ट रोजी त्यांच्यावरती धडक कारवाई करण्यात आली असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. या कारवाईच्या निषेधार्थ ठाणे महानगरपालिका मुख्यालयाजवळील चौकामध्ये समाजसेवक संगम डोंगरे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात समाजसेवक संगम डोंगरे यांच्यासह क्रांतीनगर झोपडपट्टीचे नागरिक देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले आहेत. तसेच अनेकदा या कारवाई संदर्भात आंदोलनं आणि पत्रव्यवहार करून देखील ठाणे महानगरपालिका या नागरिकांकडे लक्ष देत नाही. दरम्यान लोकशाही राहिली नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या नागरिकांना घर मिळत नाही. अधिकारी फक्त पैसे कमवण्यामध्ये व्यस्त आहेत असा आरोप समाजसेवक संगम डोंगरे यांनी केला आहे. या नागरिकांना घराची चावी देणार असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अद्याप चावी वाटप झालं नसून त्वरित या नागरिकांना चावी देण्यात यावी अशी मागणी समाजसेवक संगम डोंगरे यांनी या आमरण उपोषणाच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका मुख्यालयाकडे केली आहे. गेले 30-35 वर्षापासून ही क्रांतीनगर रहिवासी लोक तिथे राहत आहे आणि रातोरात त्यांना ते नोटीस न देता त्यांना घर खाली केलं. पोलिसांनी त्यांना घराच्या बाहेर काढून त्यांना हे घर खाली केलेलं आहे आणि आम्ही महापालिकेनं अनेक आंदोलन केले, पत्रव्यवहार केलं, पण अधिकारी काय लक्ष देत नाही आणि आता लोकशाही राहिलीच नाही असं आम्हाला दिसतं. कारण अधिकारी हुकुमशाही चालू आहे. अधिकारी फक्त अनधिक बांधकाम मध्ये व्यस्त आहेत आणि या गरिबांना आता काय भेटणार नाहीये. त्याच्यामुळे ते अनधिक बांधकाम आहेत, त्या ठिकाणी पैसे घेण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे इथं याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत की हे म्हणतात चाव्या देतो म्हणाले, पण अजून चाव कोणा दिल्यात नाही. आणि आमच्या मागणी मुख्य मागणी आहे की सरसकट सगळ्यांना घरं दिली पाहिजे. तोच पण देत नाही तोच पण आम्ही उपोषण मागे घेत नाही.